भारतीय पंचांगातील महिन्यांची नावे कशी ठरतात ते आपण आता या प्रतिकृतीद्वारे बघूया। आपल्या परिचयाचे इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या प्रदक्षिणेवर आधारलेले आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल वगैरे वगैरे। भारतीय पंचांगात महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणाऱ्या प्रदक्षिणेवर ठरतात। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद इत्यादी। आपल्या डायलची मांडणी कशी आहे ते जाणून घेऊ। ब्रह्मांडामध्ये अनेक तारे, ग्रह व उपग्रह आहेत। आकाशात दूरवर पाहिल्यावर तेथे ताऱ्यांचे अनेक समूह दिसतात। ताऱ्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात। आकाशमंडळामध्ये 27 समूह आहेत ज्यांना आपण 27 नक्षत्रे म्हणतो, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी वगैरे। या 27 नक्षत्रांना 12 भागांमध्ये विभाजित केलं गेलं आहे। या 12 भागांनाच आपण राशी म्हणतो, मेष, वृषभ, मिथुन, कर्क इत्यादी। प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे। या बाहेरील वर्तुळात भारतीय महिन्यांची नावे आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ इत्यादी। आणि सगळ्यात बाहेरील वर्तुळात इंग्रजी महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे वगैरे। पृथ्वी आणि चंद्र सतत फिरत असले तरी या नक्षत्रांमधील तारे आपल्यासाठी स्थिरच आहेत। पृथ्वीवरून सूर्याकडे सरळ पाहिले असता मागील बाजूस जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रात किंवा राशीत सूर्य आहे असे आपण म्हणतो। म्हणजेच आत्ता सूर्य अश्विनी नक्षत्रात किंवा मेष राशीत आहे। तसेच पृथ्वीवरून चंद्राकडे सरळ पाहिले असता मागील बाजूस जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रात चंद्र आहे असे आपण म्हणतो। म्हणजे चंद्र आता पूर्वाषाढा नक्षत्रात आहे। पृथ्वी आणि सूर्यामध्ये चंद्र आला की अमावस्या, तर चंद्र पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूस सरळ रेषेत असेल तर पौर्णिमा। अमावस्येपासून परत अमावस्येपर्यंत लागणारा वेळ म्हणजे एक महिना, यालाच चांद्रमास असे पण म्हणतात। आता आपण पाहूया महिन्यांची नावे कशी ठरतात। सूर्य सिद्धांत भारतीय खगोल विज्ञानातील एक महत्वाचा ग्रंथ। यामधील एका श्लोकात महिन्यांची नावे कशी ठेवावीत याबद्दल सांगितलं आहे। याचा थोडक्यात अर्थ असा की पौर्णिमेच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्याचे नाव त्या महिन्यास द्यावे। जसे कृतिका नक्षत्रात चंद्र असेल तर त्या महिन्याला कार्तिक म्हणावं, पण यासाठी त्या नक्षत्राबरोबर एक किंवा दोन नक्षत्रे जोडलेली आहेत। कार्तिक महिन्यापासून सुरुवात करून प्रत्येकी 2 तर 5वा आणि शेवटून 2 महिने 3 नक्षत्रात पौर्णिमेचा चंद्र असेल तर तो महिना मानावा असे श्लोक क्रमांक 16 सांगतो। याप्रमाणे नक्षत्रांचे 2 किंवा 3चे गट आणि त्यानुसार येणारा महिना असे काढता येईल। कृतिका आणि रोहिणी नक्षत्रात असेल तर कार्तिक, मृगशीर्ष आणि आद्रा नक्षत्रात असेल तर मार्गशीर्ष, रेवती, अश्विनी किंवा भरणी असेल तर अश्विन याप्रमाणे। या मॉडेलद्वारे आपण चंद्र पौर्णिमेला कुठल्या नक्षत्रात येतो ते पाहू व त्या महिन्याचे नाव तसेच आहे का हे तपासून बघू। यासाठी दिनदर्शिकेचं वर्ष आहे 2022। सुरू करूया 16 एप्रिल पासून। चित्रा नक्षत्रात पौर्णिमेचा चंद्र आहे म्हणून चैत्र महिना। विशाखा नक्षत्रात आहे म्हणून वैशाख। मूळ नक्षत्रात आहे म्हणून ज्येष्ठ। उत्तराषाढा नक्षत्रात आहे म्हणून आषाढ। धनिष्ठा नक्षत्रात आहे म्हणून श्रावण। पूर्व भाद्रपदा नक्षत्रात आहे म्हणून भाद्रपद। रेवती
रेवती नक्षत्रात आहे म्हणून अश्विन, कृत्तिका नक्षत्रात आहे म्हणून कार्तिक, या ठिकाणी रोहिणीच्या अगदी टोकाला आहे पण मृगशीर्ष नक्षत्राला टेकतो आहे असे जाणवते. मॉडेलची ॲक्युरेसी इथे थोडीशी कमी पडली असे मला वाटतं. पुनर्वसु नक्षत्रात हे पौष महिना, आश्लेषा नक्षत्रात हे माघ महिना, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात म्हणजे फाल्गुन महिना. आता तुम्हाला भारतीय पंचांगाप्रमाणे महिन्यांची नावं कशी ठरतात हे कळले असेलच. धन्यवाद.